नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. कापूस अवकेचा दबाव कायम. नाफेडची खरेदी वाढूनही हरभरा दबावात. केळीच्या दरात सुधारणा. टोमॅटोची आवक मंदावली. आणि सोयाबीनचे दर सध्या दबावात आहेत. बाजारातील सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा काहीशी अधिक आहे, त्यामुळे सोयाबीनचे दर कमी झाले आहेत. शेतकरी खरीपाच्या तोंडावर सोयाबीन विकत असल्याचं व्यापारी सांगतायत. भाव कमी असले तरी सोयाबीनची आवक वाढते, त्यामुळे सोयाबीनच्या दरावर आणखीनच दबाव येतोय. मग पुढील काळात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहील? सोयाबीनवरील दबाव दूर होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेत मार्केट पॉडकास्ट मधून मिळेल. देशातील बाजारात कापसाच्या दरातील नरमाई काहीशी थांबलेली दिसते, पण काही बाजारांमध्ये आजही कापसाचे भाव कमी झालेले दिसतात, तर काही ठिकाणी दरात किंचित सुधारणा होती. सरासरी दर पातळी मात्र 6,500 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान कायम होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे वाढीसह बंद झाले होते. बाजारात अवकेचा दबाव असल्यानं भाव कोसळलेत. आवक कमी झाल्यानंतर कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. नाफेडच्या हरभरा खरेदीने आता 21,00,000 टनांचा टप्पा पार केला. तूर आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. मुगाच्या दरात काहीशी नरमाई आलीये, मात्र दर पातळी हमीभावाच्या दरम्याने. त्यामुळे सरकार हरभरा खरेदी करत असून खुल्या बाजारावरही दबाव ठेवू नये. हरभरा आजही 4,500 ते 5,000 रुपयांच्या दरम्याने. हरभऱ्याचे भाव पुढील काही दिवस दबावातच राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. राज्यातील काही भागात सध्या केळीची काढणी सुरू आहे. वाढत्या उन्हाचा केळी पिकाला फटकाही बसतोय. बाजारातील आवक सध्या काहीशी अधिक दिसत असली तरी केळीला चांगला दर मिळतोय. केळीचे व्यवहार सध्या सरासरी 1,200 ते 2,200 रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील केळीची आवक पुढील काही दिवस कायम राहील, तसेच दर पातळीही टिकून राहील असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. राज्यातील बाजारात सध्या टोमॅटोचे भाव किंचित वाढलेत. वाढत्या उन्हामुळे बाजारातील टोमॅटो आवक काहीशी मर्यादित झालीये. राज्यातील पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर या मोठ्या बाजारांमध्ये आवक काहीशी अधिक दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे. टोमॅटोला सध्या प्रति क्विंटल 700 ते 1,500 रुपयांचा भाव मिळतोय. पुढील काळात टोमॅटोची आवक कमी होऊन दरात काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे असे व्यापाऱ्यांनी सांगितले. सोयाबीनचे भाव सध्या दबावात आहेत. बाजारात सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा काही प्रमाणात अधिक आहे, त्यामुळे सोयाबीनचे दर कमी झालेत. शेतकरी खरीपाच्या तोंडावर सोयाबीन विकत असल्याचं व्यापारी सांगतायत. भाव कमी होत असले तरी सोयाबीनची आवक वाढते, त्यामुळे सोयाबीन दरावर आणखीनच दबाव येतोय. सोयाबीनचे सध्या प्रति क्विंटल 4,500 ते 5,000 रुपयांचा दर मिळतोय. त्यातच केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादनाचा तिसरा अंदाज जाहीर केला. त्यामध्ये देशातील उत्पादन जवळपास 150,00,000 टनांवर पोहोचल्याचं म्हटलंय. मागील हंगामातील अंतिम अंदाज 130,00,000 टनांचा होता, म्हणजे यंदा देशातील सोयाबीन उत्पादन 20,00,000 टनांनी वाढल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सोपानं देशातील सोयाबीन उत्पादन 124,00,000 टनांवर स्थिरावल्याचा अंदाज दिलाय. शेतकरीही यंदाचे उत्पादन सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच असल्याचं सांगतायत. सध्या आवक जास्त असल्याने दरावरही दबाव राहील, पण जून महिन्यात सोयाबीन उत्पादक पट्ट्यात पाऊस कसा पडतो यावर पुढील काळातील बाजाराचं चित्र बऱ्यापैकी अवलंबून असेल असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं. धन्यवाद. आज इथेच थांबू.
अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrowon.com ला अवश्य भेट द्या.